सामाजिक आरोग्य आपल्याला माहिती आहे की अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, पण आपल्याला हेही माहिती आहे की आजच्या जगात आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, वीज, दूरचित्रवाणी आणि आंतरजाल यासाठी लागणारे तंत्रज्ञान सुद्धा तेवढेच जरुरीचे झाले आहे. या आधुनिक जीवनाचा एक भाग म्हणजे सामाजिक आरोग्य. तुम्ही तुमच्या कुटुंबीय, शेजारी आणि इतर लोकांबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसे वागता ही सामाजिक आरोग्याची काही उदाहरणे आहेत. काही मुलांना शाळेत लवकर मित्र बनवता येतात, ते सांघिक खेळ चांगले खेळू शकतात, पण घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. दुसऱ्यांबरोबर सशक्त आणि अर्थपूर्ण संबंध जोडण्याची क्षमता हा सामाजिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपण शिस्त पाळायला शिकतो, थोरांचा आदर करायला शिकतो, नवीन ओळखीच्या व्यक्तींशी नम्रपणे बोलतो, पाहुण्यांचं आदरातिथ्य करतो, लहान असल्यापासून आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. आपण सकाळी लवकर उठायला पाहिजे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून शाळेला जायला पाहिजे. हा झाला नित्यक्रम. आपण घरातली काहीतरी जबाबदारी घेतो, स्वयंपाकात मदत करतो किंवा शेतीच्या कामात हातभार लावणे. आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्याशी सौजन्याने वागतो. तुम्ही तुमच्या आईला शेजाऱ्यांकडे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असताना मदत करताना पाहिले असेल. काही जण एका की वयस्कर व्यक्तीला मदत करत असाल, त्यांचे कुटुंबीय घरात नसताना त्यांच्याजवळ बसले असाल, म्हणजे आपण एकमेकांना मदत करतो. आपण सण आणि समारंभ आपल्या समाजामध्ये साजरे करतो. तुम्ही एखाद्या लोकनृत्य किंवा नाटकात भाग घेतला असेल. हे सगळे छान अनुभव असतात जे आपल्याला समाजामध्ये कसे वागावे हे शिकवतात. आपले शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळाल्यावर कामाच्या जागी कसे वागावे हे आपण आपोआप करू लागतो. आपल्याला इतरांबरोबर काम करावे लागते, इतरांना मदत करावी लागते, वरिष्ठांचा मान ठेवावा लागतो आणि दिलेले काम पूर्ण करावे लागते. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला लागतो. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक: भोवतालची परिस्थिती, राहण्याचे ठिकाण, कुटुंबातील व्यक्तींची संख्या यावरून मुले सामाजिक वागणूक कशी असावी हे शिकतात. आपण शाळेमध्ये शिक्षकांकडून चांगली वर्तणूक आणि शिष्टाचार शिकतो. ते तुम्हाला आदर्श वागणूक दाखवतात. आपण मैत्री वाढवायला शिकतो. आपले काही मित्र खूप जवळचे होतात. मैत्रीमुळे आपल्याला आपुलकी समजते आणि त्यामुळे आपण जास्त प्रेमळ बनतो. आपण मित्रमैत्रिणींबरोबर खूप वेळ घालवू शकतो आणि त्यांना मदत करायला आपण कायम तयार असतो. स्पर्धा आणि सहकार्य: सीमा आणि उदित या दोघांची वर्गात सडाओढ असते. गेल्या काही महिन्यात बोर्डाची परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमुळे त्यांच्यावर प्रचंड तणाव येत होता. त्यांना दोघांना आपण दिलेल्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवायचे आहे. या अनावश्यक ओझामुळे दोघांच्या दिवसाच्या क्रियांमध्ये सुद्धा खूप अडथळे येत होते. मित्रांबरोबर मजा येत नाही किंवा पालकांनी ठेवलेल्या कायमच्या तपासण्या त्यांना आवडत नाहीत. या स्पर्धा जोराच्या ऐवजी जर दोघांनी पूर्ण प्रयत्न करण्याचे ठरवले आणि स्वतःचे समाधान याचा विचार केला तर कदाचित ते शब्दांनी एकमेकांना त्रास देणे किंवा द्वेष करण्याऐवजी एकमेकांना मदत करू शकतील आणि सहकार्य करू शकतील. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक: अकारण आसक्ती. किशोरवयीन मुलांमध्ये नैसर्गिक कुतूहल असते आणि हार्मोनल बदलांमुळे ते विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. याशिवाय ॲड्रेनालिन रश, धोकादायक वागणूक जसे असुरक्षित अकालिक लैंगिक प्रयोग करून बघण्यास प्रवृत्त करते. तेव्हा त्यांच्या दूरवरच्या परिणामांची जाणीव राहत नाही. त्यांना आसक्ती हे प्रेम वाटू लागते, ज्यामुळे बऱ्याच नात्यांमध्ये समस्या येतात व भावनिक व सामाजिक त्रास तसेच शारीरिक आजार होऊ शकतात. सेलफोनचा अतिपा वापर केल्याने थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, जास्त विसरणे आणि दृष्टीच्या अशा काही शारीरिक समस्या सेलफोनच्या उत्सर्जित किरणांमुळे होऊ शकतात. माध्यमांचा जास्त अनावश्यक आणि अकारण वापर केल्याने काही सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. फेसबुकसारख्या गोष्टींवर जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांना अवतीभोवतीच्या घटनांची जाणीव राहत नाही. ते कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांशी संवाद साधणार नाहीत. उपयोगी उद्देशाबरोबर आंतरजालावर असलेल्या प्रचंड माहितीमुळे अनुचित व्हिडिओ बघितले जातात. सरकारने काही वेबसाईट, चित्रपट आणि हास्य चित्रपट यांच्यावर बंदी घातली आहे. सेल्फी घेताना झालेल्या मृत्यूंबद्दल तुम्ही वाचलेच असेल. तरुण पिढीमध्ये छायाचित्र आणि व्हिडिओ अपलोड करण्याची घाई ही एक गंभीर समस्या झाली आहे. घरगुती हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती आत्महत्या करण्याआधी लोकांना संदेश पाठवणारे मानसिकदृष्ट्या आजारी असतात आणि त्यांना तातडीने मदतीची गरज असते. अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात गंभीर मानसिक दडपण असू शकते. सामाजिक आरोग्य राखण्यासाठी आसपासच्या व्यक्तींमध्ये होणाऱ्या अशा बदलांसाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. मित्र, नातेवाईक, शिक्षक आणि अर्थात पालक यांच्याबरोबर आपण भावना व्यक्त करणे
यामुळे तणाव मुक्त होत आहे. संगीत शिकणे आणि ऐकणे, गाणी म्हणणे आपल्याला आनंद देते आणि तणाव दूर पळवते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम होतो, शिस्त लागते, संवाद वाढतो आणि व्यक्ती जास्त समाजशील बनते. योग आणि ध्यान याने शिथिल होण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. वेळेचे नियोजन करणे, स्वतःच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन करणे आणि निर्णय क्षमता यामुळे समाजशील बळकट व्यक्तिमत्व बनवते. तणाव नियंत्रण करण्यासाठीच्या या सूचनांबरोबर निराश व विफलता अशा गंभीर समस्यांसाठी मदत करणाऱ्या काही संस्था बनवल्या आहेत. वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, मनोचिकित्सा आणि सरकारी योजना आणि बऱ्याच अशासकीय संघटना NGO अशा प्रकारची मदत करतात. युनिसेफने हक्कांवर आधारित मुलांसाठी अनुकूल शिक्षण पद्धती आणि शाळा यांचा आराखडा तयार केला आहे. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे हे मुलांना, त्यांच्या कुटुंबांना आणि समाजाला सामावून घेते.